जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेले यश पाहता भाजप जिल्हाध्यक्षांनी आता राजीनामा देण्याची वेळ आली आहे, तर पालकमंत्री खासदार यांनी निधीच्या मारलेल्या बाताच आहेत हे या निकालानंतर सिद्ध झालं, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. कणकवली इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या सगळ्याचे निकाल पाहिल्यानंतर याचे सगळे श्रेय आमचे नेते सन्मान्य राणे साहेबांना आम्ही सर्व कार्यकर्ते देतो. त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी आणि आम्ही केलेले काम आणि आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची मेहनत हे एकत्र मिळून आज ह्या परिस्थितीमध्ये पण जिथे शिवसेना आणि भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे, पूर्ण तर पूर्ण प्रशासन पोलीस खातं आमच्या विरोधात असलं असतानाही आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्याच उमेदवारांनी जी लढत दिली त्यामुळे जसं आम्ही बोलत होतो तसं आमच्या ह्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची परत सत्ता येणार आणि तसंच चित्र आता स्पष्ट होत आहे. मी सगळ्याच विजयी उमेदवारांना माझ्यातर्फे त्यांना मनापासून अभिनंदन देईन. उमेदवारी निवड असेल किंवा जे सक्षम नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने आता काँग्रेसनी संधी दिलीच पाहिजे. सन्मान्य राणे साहेबांनी सर्वात जास्त सभा महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत. सगळ्या राज्याचा एक निकाल बाजूला आणि सिंधुदुर्गचा निकाल काँग्रेसच्या बाजूने येतो तर मग काँग्रेस पुढे कोण घेऊन जाऊ शकतं हेच चित्र मला वाटतं आज राज्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. ह्याबद्दल आमच्या पक्षश्रेष्ठींनी विचार करावा की वारंवार सगळीकडे जिथे शिवसेना आणि भाजपचं सगळीकडे चित्र येत असेल तिथे फक्त आणि फक्त राणे साहेबच अगर सत्ता राखू शकत असतील, कार्यकर्त्यांना राज्यभरामध्ये बळ देऊ शकले असतील तर काँग्रेसच्या शिवाय दुसऱ्या काँग्रेसने पण ह्याबद्दल किंवा पक्षश्रेष्ठीने पण ह्याबद्दल विचार करावा असंही आम्ही कार्यकर्ते म्हणून अपेक्षा व्यक्त करतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये जी काही परिस्थिती किंवा आपसात भांडणं असतील, उमेदवारी निवड असेल, प्रामुख्याने ज्या पद्धतीने उमेदवारीची निवड केली गेली म्हणजे जिकडचे स्थानिक उमेदवार पण न देता बाहेरचा उमेदवार आणला गेला म्हणून उमेदवारी निवडीमुळेच खूप काही तिथे फटका काँग्रेसला बऱ्यापैकी तिथे बसला असं माझं वैयक्तिक मत आहे. आमच्या या कणकवली तालुक्याचे सगळेच उठून सुटून बदनामी करतात की राडे येते होता, लफडी येते होतात, पण आमचा हा तालुका हा विकासाला प्राधान्य देणारा कार्य तालुका आहे. सगळेच आमचे उमेदवार ज्या पद्धतीने त्यांनी लोकांमध्ये कामं केले, आमचे तालुका अध्यक्ष सकट बूथ अध्यक्ष हे सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने सांगितलं काम केलं त्याचाच प्रतिबिंब आपल्याला निकालामध्ये बघितलेला दिसलेला आहे. म्हणून कोणीही किती आमच्या कणकवली तालुक्याबद्दल बोललं त्यांची बदनामी केली, कणकवली तालुकाचे कणकवलीकर हे चांगल्या पद्धतीने त्यांना जाणीव आहे की त्यांचा विकास कोण करू शकतो आणि भविष्य कोण घडू शकतो. मालवणने एक हाती निकाल पण दिलेला आहे आमच्यासाठी किंवा राणे साहेबांसाठी त्यांची सगळी आठही मुलं महत्वाची आहेत. एक मोठा एक चांगला एक वाईट असंही कधीही कुटुंब प्रमुख करू शकत नाही. म्हणून त्यानुसार मला वाटतं की सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांनी कारण ह्या परिस्थितीमध्ये जिथे सत्तेचा पुरेपूर वापर केला गेला त्या परिस्थितीमध्ये पण अगर आम्ही आमची जिल्हा परिषद राखू शकलो तर निश्चित पद्धतीने हा मोठा विजय असं मी स्वीकारेन.